once more, once more. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण इंस्टाग्राम न्यू ट्रेंडिंग प्लस एडिटर्स ॲटिट्यूड स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं करणार आहोत. तर सिम्पली व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकवे प्रोजेक्ट आहेत याची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकवे प्रोजेक्ट दिलेत ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि आजचा जो शेकवे प्रोजेक्ट आहे तुम्हाला सिंगल इफेक्टचा अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तुम्ही बीटमार्क बघू शकता अशा प्रकारे आहेत. तर सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येतो. तर सिम्पली मी इथं द लेजेंड आर एस क्रिएशन हे माझ्या स्वतःचं चॅनलचं नाव किंवा मी यूज केलेलं नाव आहे. तर सिम्पली याला चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आर एस क्रिएशनच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट एडिटवर करायचं आहे. तर टेक्स्ट एडिट केल्यानंतर इथं तुम्ही काहीही टाकू शकता, तुमचं स्वतःचं क्रिएशन किंवा स्वतःचं नाव टाकू शकता. इथं आपण आर एस क्रिएशन आपण हे घेतलेलं आहे. तर सिम्पली घेतल्यानंतर इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता कलर साईज, इथं ॲडजस्ट करू शकता, इथं फॉन्ट ॲडजस्ट करू शकता आणि इथं कलर ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही इथं चेंजेस करून घ्यायचे. चेंजेस करून घेतल्यानंतर सिम्पली स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे मटेरियल आपलं राहणार आहे. तर सिम्पली यामधील माझे जे इमेज मी ॲड केलेले आहेत अशा प्रकारे यूज करत आहे त्यातला एक इमेज मी ॲड केलेला आहे. तर सिम्पली ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 6.10 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे आणि जो आत्ता केलेला इमेज ॲड केलेला इमेज आहे तो दाबून धरून अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. दिसून आल्यानंतर सिम्पली आत्ता केलेला जो इमेज आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचं आहे. शेकवी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे, इथं सिंगल इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून येते. तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट व्यायचा आहे आणि तो त्या इमेजला पेस्ट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, सिम्पली बघू शकताय. तर ॲड झाल्यानंतर पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.10 सेकंदावर यायचं आहे. 6.10 सेकंदावर आल्यानंतर सिम्पली तर आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे मटेरियलमधील इमेज आहेत. तर सिम्पली तर आपल्याला काय करायचं आहे की मटेरियलमधले इमेज आहेत ते एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करत घ्यायचे आहेत. ॲड करत घेतल्यानंतर आपल्याला साईज कमी जास्त करून इथं आपल्याला अशा प्रकारे त्या ॲडजस्ट करायचे आहे. ॲडजस्ट केल्यानंतर पुढच्या बीटमार्कवर यायचं आहे. परत एकदा सेकंड नंबरची इमेज ॲड करून अशा प्रकारे कमी साईज करून इथं आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे तिसऱ्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला थर्ड नंबरची इमेज आहे ती अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर परत एकदा पुढच्या बीटमार्कवर येऊन अशा प्रकारे फोर्थ नंबरची इमेज आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. परत एकदा पुढच्या बीटमार्कवर यायचं आहे. परत एकदा मटेरियलमध्ये जायचं आणि एक इमेज ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं आपल्याला ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे सर्व इमेज मी अशा प्रकारे जे सांगितलेलं आहे त्या सर्व इमेज आपल्याला पूर्ण स्टेटसपर्यंत म्हणजेच आपल्या 12.19 सेकंदापर्यंत अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्या सर्व इमेज आहेत त्या ॲड झालेले आहेत. आपण फर्स्ट टाईम जशा ॲड केल्या तशा सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या सर्व इमेज ॲड केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ओव्हरऑल लुक. फक्त आपल्याला जी लास्टची इमेज म्हणजे अशा प्रकारची जी इमेज आहे ती सिम्पली क्लिक करून थ्री डॉट फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे म्हणजे लास्टची जी इमेज आहे ते आपली फुल स्क्रीन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि मटेरियलमध्येच तुम्हाला अशा प्रकारे वॉटर कलर व्हाईट कलरची जी बॅकग्राऊंड अशा प्रकारची जी PNG दिली आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. तर ॲड झाल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर अँड ओपेसिटीवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला डार्कनमध्ये जायचं आहे आणि कलर बर्नरवर आपल्याला इथं कलर बर्नवर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे ओव्हरऑल लुक आपल्याला दिसून येणार आहे. तर बघू शकता कलर बर्नवर इथं आपल्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक येणार आहे आणि या कलर बर्न जी PNG आहे ती आपल्याला शेवटपर्यंत
त्याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे सिम्पली दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, स्टार्टिंगला घ्यायचं आहे प्लस चिन्ह जायचं आहे मीडियममध्ये घ्यायचं आहे आणि तर जसं आपण इमेज केला ॲड केलं आहे तसं तुमचा इथं लोगो तुम्ही ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डी.